मित्रांनो, अलका रेसिपी मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तोंडली. तोंडली 300 ग्रॅम घेतली आहे. ती कापून स्वच्छ धुवून आणि कापून त्याच्या अशा दोन दोन भाग केलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मसाला जाण्यासाठी प्रथम आपण अर्धी वाटी खोबरं घेतलं, थोडं लसणाच्या पाकळ्या घेतल्या, दोन कांदे घेतले, एक टमाटर घेतलं, एक गरम मसाला घेतला, हळद पावडर घेतली थोडी, लाल मिरची पावडर घेतली आणि एक धने पावडर घेतली आणि मीठ घेतलं आणि कढीपत्ता. फोडणीसाठी आपण जिरे आणि मोहरी घेणार आहोत. तर प्रथम आपण हा मसाला बारीक मिक्सरमध्ये वाटून घेऊ, मग नंतर ते प्रोसेसर करू आणि थोडी कोथिंबीर पण घेतली वाटण्यासाठी. आता प्रथम आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेऊया. हा तयार झालेला आहे वाटून. तोंडीचे तुम्हाला प्रथम उपयोग सांगते. तोंडीमुळे जर तोंड येत असेल त्याला थोडेसे चावून बारीक खायचे एक अर्धा तासमध्ये. ते एकदम तोंड आल्यास तिखट खाता येत नसेल तर तिखट खाता येतं त्यानंतर, कारण त्याच्यामध्ये चांगले क्षार असतात. त्याचप्रमाणे आपल्याला जर चक्कर येत असेल तर तोंडली खाल्ल्यानंतर चक्कर येत नाही. आणि जाडी वाढलेली असेल, वजन वाढलं असेल तर तोंडलीमुळे वजन कमी होते. आणि मधुराचा ज्यांना त्रास असेल त्यांनी तोंडली आवश्यक खावे. ही सॅलडमध्ये सुद्धा उपयोग करतात, कारण ही तोंडली फार महत्त्वाची आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यासाठी नेहमी वारंवार तोंडली खा. ते टाकले, आता तेल गरम झालं, त्यामध्ये जिरे टाकते, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकते, कढीपत्त्याचे पानं टाकते, धने पावडर टाकते, मिरची पावडर टाकते, त्याच्यानंतर गरम मसाला टाकते, त्याच्यानंतर मीठ टाकते. आपण जरा गॅस कमी करूया. त्याच्यानंतर त्याच्यात मसाला टाकून घेऊया. कांदा लसूण कोथिंबीर सगळं टाकलेले, खोबरं, आपला मसाला पूर्णपणे तेल सुटलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तोंडली टाकूया. तोंडली जास्त शिजवायची नाही, 60-70% शिजवायची, कारण त्याचे कुठे तोंडली होऊन जातात. आणि तोंडली अशी नाही ठेवायची, असं चिरा पाडून घ्यायचं त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये मसाला टाकून जाऊ. आपण जेवढं चांगलं करतो तेवढे माणसं घरात चांगले खातात आवडीने, कारण अशी भाजी कोणी खाण्यासाठी मागत नाही. आता याच्यात थोडं पाणी टाकूया आणि 5-10 मिनिटं वाफेवर शिजूया. तयार झालेले आहे. आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे. ही भाजी आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात. आणि ज्याला ही रेसिपी आवडली असेल तर त्याने नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका कृपया. धन्यवाद, काळजी घ्या.